श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो, आज आपण एका ताईंचा सुंदर असा अनुभव ऐकणार आहोत. ह्या ताई गुरुचरणांचे 3 वेळा पारायण केले. 3 वेळा पारायण करताना काय काय अनुभव आला हे आपण त्यांच्याच मुखातून ऐकून घेऊयात. चला तर मग हा अनुभव ऐकून घेऊ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा ताई बोला. ताई अनुभव सांगायचा होता. हा ताई सांगा. कुठून बोलताय तुम्ही? आम्ही कर्नाटक. कर्नाटक ताई. हा ताई बोला. लास्ट दत्त जयंतीला ताई मी गुरुचरित्र पारायण मी 1 वर्षामध्ये 3 वेळा झाले ताई. लास्ट इयर लास्ट इयर मध्ये ताई मला माहित नव्हतं तेवढं. आम्ही खाणगापूर गुरुचरित्र पारायण म्हटलं. आम्ही केंद्रातलं पारायण घेतो मी ताई. आम्ही खाणगापूर आणू 1 वर्ष आमच्या घरामध्ये चुला पारायण करायचं पारायण करायचं त्याचं विधी माहित नाही. आम्ही केली ताई. मग पुन्हा स्वामी समर्थ मला थोडं थोडं कळायला लागलं. स्वामीचे फोटो आणून मी 1 वर्ष घरात ठेवले ताई. पूजा जस्ट उगं पूजा करायचं मी पूजा करायचं ठेवायचं. अरे सगळे गुरुचं कशाला करायचं दुसऱ्या गुरुचं करतो ते ताई मी ते सोडून हे कशाला करायचं म्हणून उगं पूजा करतो होते त्यांची भी ठेवतो ते. 1 वर्ष तसंच पूजा केली होती मी त्यांचं काहीच सेवा केली. मग नंतर मला थोडं वाटलं की अरे हे सेवा मध्ये कष्ट आहे चांगला आहे समजा सगळं व्यवस्थित सांगतात म्हणून मी काय केले ते त्यांची पूजा करत गेले. 11 माळ जप वगैरे सगळं चालू केले ते. दत्त जयंतीला मला पारायण करायचंच आहे मला एवढं हे उलटलं की ते मला करायचंच आहे पारायण. पुण्या हालत मध्ये मला पारायण करायचंच आहे माझ्या मनामध्ये एवढं आलं की ते मी करणी म्हणजे मी मला करू वाटलं ते. मग मी स्वामी समर्थ सेवा करायला फोन केले विचारले ते कसं करायचं. मला अजून तेवढं काहीच माहित नव्हतं ते ह्याच्यामधलं. 25% माहित होतं मला. मग विचारलं तर त्यांनी म्हटले पहिल्या दिवशी 3 श्वान आणि 1 गायला हे द्या पोळी द्या आणि दुसऱ्या दिवशी चालू करा असे असे नियम आहेत म्हटले ते त्यांनी. मग दिले ते जेवण दुसऱ्या दिवशी मी चालू केले ते पारायण पाठते रोज. महाराज मला लवकर उठवा म्हटलं तर करेक्ट 3:15 महाराज मला उठवत होते. बापरे काय म्हणतो 3:15 करेक्ट मला महाराजाला मी एवढंच म्हटलं की मला उठवा लवकर. त्यावर म्हटलं तर ते गुरुचरित्र कसं आहे ते ह्याला त्याला लय डिफरन्स आहे ते. एक दिवसाचं पारायण 7 दिवसाच्या पारायण मध्ये कम से कम 4 घंटे 3 घंटे लागतात होते वाचवायला. मग 3:15 उठले महाराज. मी सगळं साफसफाई करून पूजा करून बसले ते वाचवायला बसले. मी महाराजांना म्हटले हमेशा माझ्या स्वप्नामध्ये हे गोष्ट येते एक गोष्ट येते असं येते महाराज. मग ते का कशामुळे येते का नाही मला माहित नाही असं का बरे उरले महाराज. लय नेगेटिव्हिटी आहे त्याच्यामध्ये काहीतरी करणीबाद असं काहीतरी जाणवतंय मला हे महाराज. हमेशा हे दिसते का हाय हे ह्याला हे का आहे मला काही कळणार झालं. हे खरं आहे लबाड आहे मला काही माहित नाही महाराज. पण हे का आहे ते काढा महाराज आणि काही वाईट असेल तर काढून टाका आणि चांगलं असेल तर राहू दे. तुम्हालाच माहिती मला काही माहित नाही बस समजा व्यवस्थित करा म्हणून मी संकल्प करून पारायण केले ते मी त्या दिवशी फक्त दिवशी. मग काही मला झोपायचं होतं की पलंगावर झोपायचं नाही खाली चटई घालून झोपायचं राहते ना गुरुचरित्र पारायण. मग मी त्या दिवशी ते दुपारी 1-2 वाजता ते थोडस रेस्ट घ्यावा म्हणून झोपले ते खाली. बस असं डोळा झाकले ताई डोळे झाकल्या झाकल्या साक्षात महाराज ताई येऊन काहीतरी एक असं धू कसं निघते ना ते कसं धू आणि समजा असं जात होत ते एकदम असं धू आणि गॅस कसं जाते ना ते तसं धूर का हाय मला कळत नव्हतं. डोळ्यामध्ये स्वप्नामध्ये दिसत होतं ते मला का हाय हे कळणार गेलं मला तरी पण स्वप्नामध्ये हा दूर जात होतो ते एकदम असं धूर महाराज महाराजाचं असं पूर्ण आउटलाईन दिसत होतं त्यांचं महाराजांचं आणि सगळं असं धूर निघून जात होतं एक विचित्रच दिसत होतं ते. मग असं काबर म्हटलं ते एकदम महाराजांचा आवाज आला ते फर्स्ट अनुभव आहे ते माझे हे लाईफ मध्ये फर्स्ट अनुभव आहे ते हे कानामध्ये महाराजाचा आवाज असा आला बघ निघून गेलं सगळं आता मी आहे तुझ्या पाठीशी मी आहे बघ सगळं निघून गेलं मी आहे. हा म्हटलं की एकदम असा आवाज कुणाचं तर आलं ताई माझ्या घरात पण माझे मिस्टर पण यकीन करत नाहीत ताई तुम्ही माझी वाची सेवा करता तर हे गोष्टी काही यकीन करत नाहीत तिने. होय दत्त महाराजांनी मानतात गुरुचरित्र सगळं पूजा पाठ करा तुम्ही किती करता मला काही समज नाही पण एकाच देवाचं करा म्हणतात तिने. हा बरोबर आहे ना. हा मग ताई मला दुपारच्या टाइमला ताई तसं स्वप्न पडलं आणि महाराज एकदम कानात आवाज देऊन गेले ताई तसं मला लई कस्तर झाला तरी त्या दिवशी मला वाटलं की अरे गुरुचरित्र पारायण नाही एवढं महाराजाची पूजाच करेल की अजून जप बी माझं तेवढं करप्ट चालन होतं तरी पण मी महाराज मला एवढं मोठा अनुभव दिले माझ्या आजी गुरुचरित्र करून घेतले महाराज. हो ना तुम्हाला मी 4 डेज गुरुचरित्र केले तरी नंतर ना माझं डेट अजून पुढे होतं तर माझं डेट एमसी पिरियड झाले तरी माझे.
थ्री फोर डेज वाचले, मग महागांना 3 डेज होते, हा 2-3 डेज वाचले ते, त्याच्यानंतर माझे पिरियड चाले. मग पुन्हा मी म्हटले की सेवाकरी सगळे एक पारायण रुकवायचं नाही, कुणाच्या तर हाती करून घ्यायचं. मग मी माझ्या फ्रेंडला बोलून त्यांच्या हाती हे सगळं पारायण करून घेतले. माझे मिस्टर वाचले तेव्हा त्यांनी वाचले, असं आम्ही पारायण करून घेतलो. लास्ट दिवशी मी माझ्या हातानंच नैवेद्य करून महाराजांची पूजा वगैरे सगळं केले ते. बघा पहिल्यांदा शैलीमध्ये असताना स्वामीने किती मोठा साक्षात्कार देऊन गेले तुम्हाला. हा तर एवढं समजा होतंय खरी, पण मी मनातली आणि डोसकीतला नेगेटिव्हिटी जाईना ताई. काय नाही असं होतंय, थोडे काम असं आहे की होईना गेला ताई, लई मोठ्या प्रॉब्लेम मध्ये हा ते प्रॉब्लेम अजून होईना गेले ते, आर्थिक स्थिती जरा कमजोर आहे लई. हा नाही बघा तुमच्या पाठीमध्ये जे नेगेटिव्हिटी होत ते तुम्हाला पहिल्याच क्षणी तुमच्या पाठीमग्न असं घालवले त्यांनी. हा झालं ते, आणि सेकंड गुरुचरित्र पारायण जे मी केले ताई तेव्हा पण एवढं नेगेटिव्हिटी ताई. फर्स्ट दिवशी पारायण माझं संपलं ताई, करेक्ट 12 माझ्या घरापुढे गेट पुढे ताई मी पारायण ना असं उठून बसले होते. गेट पुढे 1-2 गायी आणि 1 कुत्रे येऊन उभारले ते करेक्ट 12. काय आश्चर्य बघा, असं आम्ही सांगतो तुमच्या दारात हमेशा तर गाय येतात ताई, गाय तर हमेशा येतात, एक ना एक टाइम येतात खरं. पण गुरुचरित्र पारायण मध्ये करेक्ट यावं ते, त्यांच्यासाठी निवड काढून ठेवलं, त्यांनी खाऊन जावं रोज. बघा ना किती छान, करेक्ट 12 ते आले, त्यांनी 3 येऊन उभारले, 1 कुत्रा आणि 2 गाय येऊन उभारले ते. ते नैवेद्य जेव्हा महाराजाला मी पूजा केली ते नैवेद्य दाखिले ते दिले त्यांना. अजून काय पाहिजे स्वामी? आणि थर्ड गुरुचरित्र पारायण परवा झाले ते दत्त जयंती दिवशी. ते सेकंड गुरुचरित्र पारायण मध्ये तरी मला एवढं त्रास झाले, सर्दी खोकला अचानक काही, एक दिवशी तर डोळे रातातनच डोळे एवढे लाल झाले तरी मी वाचवाय बसले गुरुचरित्र पारायण मध्ये, डोळे दिसना गेले ते. मला लई त्रास झाला, महाराजाला म्हटले प्रार्थना केले ते, संकल्प केले ते, महाराजाला प्रार्थना केले मला एवढं वाचेजे पर्यंत माझं साथ द्या महाराज, बाकी टाइमला मला किती का त्रास होईना म्हटले मी महाराजला. तेवढं पारायण होजेपर्यंत मला काही झालं नाही, सकाळी उठलं का तब्येत ठीक राहावं, पारायण व्हावं, पारायण झालं तरी एवढं खोकला सर्दी ताप त्रास त्रास पारायण होजेपर्यंत काही मला लई त्रास झाले सेकंड गुरुचरित्र पारायण. तीन महिन्याच्या खाली गोष्ट आहे ते, लई त्रास झाला तरी लास्टला तर गुरुचरित्र पारायण, आता सेकंड पारायणला नवीन गुरुचरित्र पारायण केंद्रामधलं आणलं होतं मी. ते गुरुचरित्र पारायण मध्ये तरी 40, 39, 40, 41, 43 असं 4 अध्याय, त्याच्यामध्ये 13, 14, 15, 16 हे अध्याय आल्यात, 18 पर्यंत हे अध्याय आल्यात, 4 अध्याय मिस झाले ते. आता कसं करावं मी पारायणला बसले मी का फर्स्ट बघितलं मी ते. मग आणि मी फोन केले, फोन करून महाराजांचे जे सेवेकरी त्यांना फोन केले ते, फोन करून ते अध्याय त्यांना फोनवर घालायला लावले ते, फोनवर घालायला मी फोनवर वाचले ते अध्याय पुढे. म्हणजे ग्रंथामध्ये ते अध्याय नव्हते का? नव्हते ते, काय आहे माझी महाराजची परीक्षा आहे काय आहे माहित नाही ते, तेवढे अध्याय मिस झाल्या तर कण आणि सेम अध्याय 13, 14 आणि कंटिन्यू आल्या त्याच्यामध्ये, 4-5 अध्याय मिस झाल्यात ते लास्ट. हो का? आता आहेत का नाहीये? आता बी माहित हे तुम्ही आणि चेंज करून दुसरं घ्यायला सांगितलं आणि तसंच कंटिन्यू केले ते मी. आणि त्याचा परवा गुरुचरित्र दत्त जयंती पारायणला बी मी फोनवरच बघून वाचले ते माझा अन्नधान्य, थोडं प्रॉब्लेम ते बुक चेंज करून दुसरे बुक अन्नधान्य मी तेवढे 3-4 अध्याय फोनवरच कंटिन्यू केले ते. आणि थर्ड गुरुचरित्र पारायण मध्ये ते मी फर्स्ट दिवशी पारायण स्टार्ट केले, संकल्प केले हातामध्ये पाणी घेऊन, अजून मी संकल्प करत होते ते महाराजांच्या पुढे, जे चाप्याचे व्हाईट कलर, व्हाईट अँड लाईट येल्लो कलरचे फुल राहतात ना ते, ते फुल दोन्ही फुलं मी फोटोवर ठेवले तर बसणार म्हणून खाली महाराजांच्या समोर फुलं ठेवले ते. बाजूला राईट साईडला लक्ष्मीची मूर्ती आहे ते, नारळावर लक्ष्मीची मूर्ती ड्रेस घालून ठेवतात ना ते मूर्ती आहे, कळस ते सात मूर्ती आहे आणि बाजूला महाराजांची फोटो आहे, दोन फुलं त्यांच्या हुजेल ठेवले ते. मी संकल्प चालू होतं ते माझे लक्ष्मी प्राप्तीसाठीच, मग संकल्प चालू होतं माझं, सगळे प्रॉब्लेम दूर हो दे, लक्ष्मी प्राप्ती हो दे, असं मी संकल्प चालू होतं ते. ऑटोमॅटिक माझा अजून संकल्प म्हणून मी संकल्प तोडण्यातच आवते की दोन्ही फुलं ते लक्ष्मीकडे असा स्टेट असलेले फुलं ते तिकडे झाले माझ्या समोर एकदमच, एक आश्चर्य कोणीतरी येऊन असं हाताने केलं होतं ते फुलं व्हायच्या त्यांना माझे मी डोळ्यानं बघितले होते. एकदमच काहीतरी एक अदृश्य शक्ती आली असं काहीतरी ते व्हायच्या टाइमला ते मी हातातच स्ट्रेट ठेवले होते आणि असं कसं ऑटोमॅटिक फिरले होते ते फुलं. बघा काय नाही ताई, होणार आहे सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण होणार आहेत, फक्त सेवा खंड पडू देऊ नका, कितीही त्रास होऊ दे तुम्हाला.
त्रास तर चालू आहे. महाराजांची परीक्षा आहे का हा आहे ते, नीटनेटके परीक्षा सगळे. असते ते, सहजा सहजी कुठली गोष्ट भेटत नसतं. आपण तर माणसं आहोत, देवाला म्हणजे देवाला कुठले कष्ट चुकलेले नाहीये. त्यामुळं म्हणजे करा, तुम्ही सेवा करत राहा, तुमची सगळी इच्छा पूर्ण होणार आहे. कारण स्वामी आहे तुमच्या जवळच आहे, तुम्हाला इतके छान अनुभव देतात म्हणजे आहे तुमच्या जवळच. आणि पण असं येतं की ते एवढं सेवा करत असता आमचे प्रॉब्लेम का बरं सॉल्व्ह होणार काय नाही. त्यासाठी योग्य वेळ यावी लागते. आपण म्हणलं म्हणून कुठल्या गोष्टी होत नसतात. स्वामीच्या मनात जेव्हा येतं तेव्हा आपली गोष्ट होत असते पूर्ण. ठीक आहे, ते करेक्ट आहे ते पण. पण स्वामी आहे तर हे तर संकेत देतात त्यांनी. आपण सगळे होतात ते म्हणतले होईनात म्हणायचं असं नाही. एवढंच ती थोडी मोठी प्रॉब्लेम आहे ते अजून होणार गेल्या. ते ह्या ताईंचा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याही असेच अनुभव असेल तर 88060 49 06 ह्या नंबरवर शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.